स्पॉटलाइट जाते आणि कामाचा खोळंबा होतोय। आता चिंता करू नका, आजच आणि आत्ताच श्री गणेश बॅटरी आणि डायमंड ऑटो पार्ट मध्ये जाऊन आपल्या घरी इन्व्हर्टर जोडा आणि विजेच्या लपंडावापासून कायमचे मुक्त व्हा। एक्साइट कंपनी सह नामवंत कंपन्यांचे इन्व्हर्टर आणि बॅटरी सह मायक्रोफोन, पलुकास टीव्हीएस कंपनीचे स्टार्टर, अल्टरनेटर, सर्व वाहनांचे डायनामा मिळणारे विठ्यातील अधिकृत सेल्स अँड सर्व्हिस सेंटर, श्री गणेश बॅटरी आणि डायमंड ऑटो पार्ट। आमचा पत्ता नेवरी रोड विटा। स्माइल प्लीज म्हणत इतरांना हसायला लावणारे फोटोग्राफर आले रडकुंडीला। लॉकडाऊन मुळे फोटोग्राफी व्यवसायाची सांगली जिल्ह्यात तब्बल 200 कोटींची उलाढाल ठप्प। स्माइल प्लीज म्हणत इतरांना हसायला लावून त्यांचे सुंदर फोटो काढणाऱ्या छायाचित्रकार लॉकडाऊन मुळे रडकुंडीला आले आहेत। गेल्याच वर्षी मार्च पासून कुठले सार्वजनिक कार्यक्रम होत नाहीत, लग्न, बारसं, डोहाळे जेवण असे कार्यक्रम पूर्णपणे बंद आहेत, त्यामुळे छायाचित्रकारांची उलाढाल पूर्णपणे ठप्प आहे। सांगली जिल्ह्यात तब्बल 4000 फोटोग्राफर आहेत। या सर्वांच्या वार्षिक उलाढालीचा विचार करता तब्बल 200 कोटींपेक्षा जास्त उलाढाल ठप्प आहे। फोटोग्राफर असलेल्या मुख्यमंत्र्यांनी आम्हाला मदत करावी अशी मागणी विटे शहरात फोटोग्राफीचा व्यवसाय करणारे अजय फोटोचे मालक अजय पाटील यांनी केली आहे। काय म्हणालेत पाहूया। नमस्कार। प्रथमतः वज्रधारी व दत्ताभाऊ खंडागळे यांचे मनापासून आभार मानतो की त्यांनी आमच्या फोटोग्राफरांच्या अडचणी संदर्भात ज्या वेदना आहेत त्या मांडण्याचा प्रयत्न करत आहेत। तर फोटोग्राफी जसं कोरोना काळ आला त्या काळात जसे इतर व्यवसाय अडचणीत आले त्याच पद्धतीनं आमचासुद्धा व्यवसाय खूप अडचणीत आला। त्याबद्दल मी आपल्याला ज्या काही आमच्या अडचणी आहेत त्या सांगत आहे, त्या शासन दरबारी मांडून आम्हाला थोडंसं मदत मिळावी ही अपेक्षा ठेवून मी आमच्या अडचणी मांडत आहे। वास्तविक पाहता मोबाईल आल्यापासून फोटोग्राफी क्षेत्राला तसं ग्रहण लागलेलं होतं। वास्तविक पाहता छोट्या छोट्या कार्यक्रमाला फोटोग्राफरना पहिल्यांदा बोलवलं जायचं, परंतु आता मोबाईल आल्यामुळे फक्त आणि फक्त लग्नसराईवरती हा व्यवसाय अवलंबून राहिलेला आहे। त्यातच मागील दीड वर्ष झालं कोरोनाचा काळ आला। त्या कोरोना काळामध्ये अत्यंत दयनीय अवस्था फोटोग्राफर बांधवांची झालेली आहे। अनेक पहिला काळ वेगळा होता की पहिल्यांदा फोटोग्राफीसाठी लागणारी इक्विपमेंट्स किंवा कॅमेरे हे स्वस्त होते, पण आत्ताच्या जमान्यात कॉम्पिटिशनच्या या जमान्यात अत्यंत हाय रिझोल्युशनचे कॅमेरे वापरले जातात। मी स्वतः विक्रेता आहे, मी अनेक फोटोग्राफरना कॅमेरे विकत असल्यामुळं मला त्याच्या किमती किती हेवी आहेत हे सुद्धा माहीत आहे। त्यामुळं आता अनेक फोटोग्राफरनी पुढचा सीझन आता व्यवस्थित होईल ह्या आशेवरती कॅमेरे घेतले होते, परंतु मागे जशी पहिल्या लाटेत परिस्थिती झाली तीच परिस्थिती दुसऱ्या लाटेत सुद्धा झालेली आहे। माझे आत्ताचे मुख्यमंत्री संवेदनशील मुख्यमंत्री आहेत, एक उत्कृष्ट फोटोग्राफर आहेत, फोटोग्राफीचा छंद असणारे मुख्यमंत्री आहेत। मी मुख्यमंत्री साहेबांना कळकळीची विनंती करतो की फोटोग्राफी व्यवसाय हे अत्यंत अडचणीत आलेले आहेत। अनेक फोटोग्राफर बांधवांनी अनेक बँकांचे अनेक फायनान्स कंपन्यांचे लोन घेऊन कॅमेरे घेतलेले आहेत, त्यांना अर्थसहाय्य किंवा त्यांना कमीत कमी काही थोडीशी मुदत देता येते का याबाबतीत प्रयत्न करावा ही मी मुख्यमंत्री साहेबांना मनापासून विनंती करतो आणि मी माझे मनोगत थांबवतो। फोटोग्राफीचा व्यवसाय बंद असल्याने अनेक फोटोग्राफर्सना रोजंदारीवर जायची वेळ आली आहे। ग्रामीण भागात प्रत्येक गावात एक दोघांचे घर या व्यवसायावर चालते, त्यांची चूल या व्यवसायामुळे पेटत होती। लॉकडाऊन मुळे सलग 2 सीझन ठप्प झाल्याने फोटोग्राफर अडचणीत आले आहेत, त्यांच्यावर हवालदिल होण्याची वेळ आली आहे। आपली व्यथा मांडताना फोटोग्राफर शहाजी यादव काय म्हणाले आहेत पाहूया। कोरोना महामारीमुळं फोटोग्राफर बंधूंचं अतोनात नुकसान झालेलं आहे आणि ते नुकसान भरून येणार नाही,
पूर्ण धंदा बसलेला आहे आणि याच्यामुळं हातापोट असणाऱ्या म्हणजे ज्यांचं नुसतं धंद्यावर जीवन आहे पूर्ण सगळे उद्ध्वस्त झालेले आहेत. महिन्यातून एकातून काम मिळालं तर ते खर्चाला सुद्धा पूर्ण आहे. अत्यंत वाईट अवस्था अशी ही फोटोग्राफरकडून झालेली आहे. लग्नाचे कार्यक्रम होत नाही, बारसे मुंज डोहाळे जेवण तसेच इतर सार्वजनिक कार्यक्रमांना परवानगी नसल्याने फोटोग्राफीच्या व्यवसायावर संक्रांत आली आहे. याबाबत तन्वी फोटोचे राम शिंदे काय म्हणाले आहेत पाहूया. नमस्कार, मी श्रीराम शिंदे, तन्वी फोटोग्राफी बेटा. आज कोरोनाच्या काळात बऱ्याच व्यवसायांचं तसं नुकसान झालंय. वेडिंग क्षेत्राशी जे लोक आहेत त्या सर्वांचं नुकसान झालं आणि त्यातला सगळ्यात महत्त्वाचा पार्ट जो आहे तो म्हणजे फोटोग्राफी. फोटोग्राफर हा हॉलवर पण सर्वांच्या आधी पोचतो आणि सर्वांच्या शेवट निघणारा फोटोग्राफरच असतो. आज प्रत्येकाला हसायला होणारा फोटोग्राफरच कुठेतरी ह्या कोरोनाच्या काळात कॅमेऱ्याच्या पाठीमागं नक्कीच दुःखी आहे. फोटोग्राफी क्षेत्रातील कॅमेरामन फोटोग्राफर असो किंवा लॅब चालक असोत, कॅमेरा डीलर असोत, अशा प्रत्येकाचं ज्यांचं पोट खरोखरच ह्या कॅमेरा भरत होता त्यांचं बऱ्याच जणांचं खूप नुकसान झालं आहे. अक्षरशः एप्रिल मे महिन्यात त्यांना अजिबात वेळ नसायचा, तो एप्रिल मे महिने टोटल 2 वर्ष तरी अशीच बसून काढावी लागली. तर ईश्वर शरणी एवढीच प्रार्थना करू की हा काळ लवकरात लवकर जावो आणि खरंच सुखाचे दिवस येवो. धन्यवाद. लॉकडाऊनमुळे आमच्या कर्जाचे हप्तेही भागवता येत नसल्याची खंद वेडिंग फोटोग्राफर राहुल चौथे यांनी व्यक्त केली आहे. यांच्या व्यथा मांडताना राहुल चौथे काय म्हणाले आहेत पाहूया. माझं नाव राहुल गजानन चौथे, मी वेडिंग फोटोग्राफर आहे. तरी हा लॉकडाऊनच्या सीझनमध्ये आमचा काही बिझनेस झाला नाही आहे, पूर्णपणे लॉस बिझनेस गेलेला आहे. आणि ह्या अशा प्रकारे आम्ही आमच्या बँकेचे लोनसुद्धा भागवू शकत नाही, खूप मोठ्या प्रमाणात नुकसान आमचं झालेलं आहे.